नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला यामध्ये एकूण 100 जागेची भरती निघालेली होती. जर मित्रांनो तुम्ही यासाठी जर अर्ज भरला असेल तर यामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेलं आहे. हे अपडेट आहे त्यांच्या परीक्षेबाबतची. तर हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर बघा मित्रांनो, अकोल्यामध्ये भरती निघालेली होती मध्यवर्ती बँकेत आणि याची अंतिम तारीख होती 9 फरवरी. एकूण 100 जागा होत्या. तर बघा मित्रांनो, द अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला प्रसिद्धीपत्रक. विषय बघा, बँकेच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी IBS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत. तर तुमची जी परीक्षा आहे ही IBS कंपनीमार्फत घेण्यात येणार होती. तर बघा, बँकेत नव्याने कनिष्ठ लिपिक पदासाठी 26 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक 9 फरवरी 2024 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु लोकसभा निवडणूक 2024 आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे IBPS मार्फत घेण्यात येणारी परीक्षा लोकसभा आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येईल व त्याबाबतची माहिती पात्र उमेदवारांना IBPS मार्फत परस्पर देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, तुमची जी परीक्षा होणार होती ती आता डायरेक्ट निवडणूक झाल्यानंतरच होणार आहे. म्हणजे जूननंतर तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे किंवा जून महिन्याच्या शेवटी शेवटी पण तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता यामुळे तुमची जी परीक्षा आहे पुढे ढकलण्यात आलेली असून जूनच्या शेवटी शेवटी किंवा जुलै महिन्यामध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेले आहे त्यासाठी IBS कंपनीमार्फत परस्पर मेसेज पण पाठवले जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही एक्झाम डेट जाहीर झाली किंवा प्रवेशपत्र आले त्यांची माहिती तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे IBS कंपनीमार्फत पाठवल्या जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं, ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेला असेल त्यांची परीक्षा आताही सध्या होणार नाही. जूनच्या शेवटी शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर या भरतीवर आणखी अपडेट आला त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचविलाच. ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.